नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावर परिणाम। यामध्ये या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलं की मुलकी नोकरशाहीची निर्मिती लॉर्ड कॉर्नवालिस याने भारतामध्ये केली। त्याने ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशाचं जिल्हावार विभागणी केली आणि प्रत्येक जिल्ह्याला त्याने एक जिल्हाधिकारी नेमला आणि हे जिल्हाधिकारी या पदावर जे अधिकारी निवडायचे त्यासाठी त्याने एक ICS नावाची स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्याद्वारे या अधिकाऱ्यांची निर्मिती निवड आणि नियुक्ती झाली। तर यामध्ये आपण पाहणार आहोत लष्कर व पोलीस दल। मग लष्कर काय काम करत होतं आणि पोलीस दल काय काम करत होतं? तर ब्रिटिश शासनामध्ये हे लष्कर ब्रिटिशांच्या भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करण्याचं काम लष्कर करत असे। तसेच नवे प्रदेश हस्तगत करणे, म्हणजे त्या ठिकाणी जो प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात नव्हता असा प्रदेश जिंकण्यासाठी त्या ठिकाणी ब्रिटिशांचं लष्कर काम करत असे। तसेच भारतातील इंग्रज विरोधी जे काही वेगवेगळ्या भागामध्ये इंग्रजांच्या विरोधात जे काही उठाव होत असत, बंड होत असत, ते उठाव बंड मोडून काढण्याचं काम हे लष्कर करत असे। यानंतर आपण पाहूया पोलीस दल। ब्रिटिशांनी निर्माण केलेलं पोलीस दल त्या ठिकाणी देशामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस दलाचं होतं। तर अशा प्रकारे ब्रिटिशांनी भारतामध्ये निर्माण केलेले लष्कर व पोलीस दल यांच्या कार्याची आपण माहिती घेतलेली आहे। धन्यवाद।